आज आपण लिनियर इक्वेशन एकसामायिक समीकरणामध्ये जी तिसरी मेथड आहे जी कोणती आलेख पद्धत त्याला आपण काय म्हणतो ग्राफिकल मेथड ते आज अभ्यासणार आहोत आपण. तर ग्राफिकल मेथड अभ्यास करत असताना सुरुवातीला आपल्याला समजायला पाहिजे की ग्राफ कसा काढायचा. तर ग्राफ आपण काढत असताना कोणते कोणते ॲक्सिस असतात आपल्याला मेन आपण जो फळ्यावर काढून राहिलो तो म्हणजे कोणता टू डायमेन्शनल म्हणजे किती असणार आहे दोन अक्ष असणार आहे. दोन अक्ष म्हणजे कोणते कोणते अक्ष एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस किंवा एक्स अक्ष आणि वाय अक्ष ह्या दोन अक्षांचा विचार करणार आणि आपण काढणार आहोत. तुम्हाला माहीत आहेच तुम्ही अभ्यासला पण आहे मागच्या वर्षी पण त्याच्या मागच्या वर्षी पण की जो आडवा असतो म्हणजे जो झोपलेला असतो त्याला आपण काय म्हणतो एक्स ॲक्सिस म्हणजे काय म्हणतो एक्स अक्ष आणि जो उभा असतो त्याला काय म्हणतो आपण वाय अक्ष. तर एक्स अक्ष आणि वाय अक्ष कुठं असतो ते तुम्हाला माहिती आहे. त्याच्यानंतर त्याची जे ओरिजिन असतो तो कुठं असतो तो मध्ये त्याला आपण म्हणतो झिरो झिरो. काय म्हणतो झिरो झिरो मग तो प्लस आणि मायनस कसा होतो वरती खाली किंवा डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला ते आपण तो बघणारच आहोत. तर सुरुवातीला ह्या आलेख पद्धतीमध्ये आपण काढत असताना जर एक्झाम्पलच्या रूपाने जर बघितलं तर सुरुवातीला आपल्याला काय करावं लागेल किंवा काय फाईंड करावं लागेल आणि कशा पद्धतीने त्याचे एक्स आणि वायची किंमत काढायची. जसं मागच्या वेळेस आपण चराचा लोप करून काढलं होतं किंवा इलिमिनेशन मेथडने काढलं होतं सबस्टिट्यूट मेथडने काढलं होतं सेम त्या आलेखचा वापर करून आपल्याला काय करायचं आता काढायचंय. मग कशाप्रकारे आपण काढू शकतो कशाप्रकारे आपण काय करू शकतो काढू शकतो त्याचा आपण आता अभ्यास करणार आहोत. तर फर्स्ट एक्झाम्पल आहे बघा एक्स प्लस वाय इज इक्वल टू थ्री. एक्झाम्पल घेतला आपण एक्स प्लस वाय इक्वल टू थ्री आणि दुसरं इक्वेशन आहे समीकरण दिलेलं आहे एक्स मायनस वाय इज इक्वल टू फोर. एक्स मायनस वाय इज इक्वल टू फोर. आता हे जे दोन समीकरण आपल्याला दिलेले आहेत ह्या दोन समीकरणाचा आपल्याला काय करायचं आहे वापर करायचा आहे आणि कशाप्रकारे आपण ते सॉल्व्ह करू शकतो याच्यात अभ्यास करायचा आहे. सुरुवातीला आपण काय करणार आहोत पहिलं इक्वेशन घ्यायचं आणि ग्राफमध्ये कसं मांडता येईल त्यासाठी त्याची आपल्याला काय करावं लागणार आहे कोऑर्डिनेट्स आपण त्याला काय म्हणतो निर्देशक आपल्याला काय करावं लागणार काढून घ्यावं लागणार. मग ते कोऑर्डिनेट्स काढल्यानंतर आपल्याला कळणार आहे की ज्यावेळेस आपण ग्राफमध्ये ते प्लॉट करणार आणि ते प्लॉट केल्यानंतर त्या दोन लाईनी कारण की आपलं जे धड्याचंच नाव आहे काय धड्याचं नाव रेषीय समीकरण रेषीय समीकरण लिनियर इक्वेशन काय लिनियर इक्वेशन म्हणजे सरळ ज्या लाईन आहे त्या लाईन येणार आहे तर दोन्ही लाईन येतात आणि त्या दोन्ही लाईन ज्या ठिकाणी इंटरसेक्ट होते त्याचे ते कॉर्डिनेट्स असेल किंवा त्या पॉईंटचे कॉर्डिनेट्स असतील ते आपलं काय असणार आहे रूट्स त्याला आपण काय म्हणणार उकल. काय म्हणणार उकल. तर कशाप्रकारे आपण काढू शकतो तर त्याच्याकडे थोडंसं लक्ष द्या. सुरुवातीला आपण इक्वेशन घेणार एक्स प्लस वाय इज इक्वल टू थ्री. काय इक्वेशन आपलं एक्स प्लस वाय इज इक्वल टू थ्री. तर सुरुवातीला पुट करताना किंवा आपण जी व्हॅल्यू घेणार आहोत एक्स आणि किंवा वायची एक्स ऑर वायची एक्सची किंवा वायची तुम्ही कोणती पण घेऊ शकता त्याच्यावर आपण काय करणार प्लॉट करणार. तर सुरुवातीला एक इक्वेशन घ्या आणि इक्वेशन घ्या. आता दोन्ही इक्वेशनचा आपण विचार करताना सुरुवातीला जे इक्वेशन घेतलंय एक्स अधिक वाय इक्वल टू थ्री तर तुमच्या मनानुसार एक्सच्या जागी तुम्ही काही किंमत ठेवा त्याच्यानुसार तुम्हाला वायची किंमत देणार. मग सुरुवातीला आपण पुट करू सपोज समजा एक्स बरोबर एक ठेवली ह्या इक्वेशनमध्ये ह्या एक पहिल्या इक्वेशनमध्ये एक्स बरोबर एक ठेवतो वाय किती देतो मग काही एक्सच्या जागी एक ठेवली अधिक वाय बरोबर तीन हा एक अधिक आहे तिकडे गेला काय म्हणतो वजा म्हणजे वाय इज इक्वल टू थ्री मायनस वन इज इक्वल टू टू. वायची किंमत किती आली दोन आली. तसंच एक्स इज इक्वल टू आता सुरुवातीला आपण एक ठेवला होता पॉझिटिव्ह एक ठेवला होता म्हणजे काय अधिक. आता दुसऱ्या वेळेस ठेवताना तुम्ही निगेटिव्ह ठेवला तरी चालेल म्हणजे दुसरा क्वांटिटी म्हणून एक्स इज इक्वल टू मायनस वन काय ठेवलाय मायनस वन. मग काय मायनस वन प्लस वाय इज इक्वल टू थ्री म्हणजेच काय आला वाय इज इक्वल टू मायनस वन आहे तिकडे गेला काय तो प्लस वन म्हणजे थ्री प्लस वन इज इक्वल टू वाय इज इक्वल टू फोर. समजलं का म्हणजे आपण अगोदर काय केलं होतं वन ठेवलं तर त्यावेळेस व्हॅल्यू काय आली वायची त्याच्यानंतर एक्स इज इक्वल काय ठेवलं मायनस वन त्यावेळेस वायची किंमत किती आली फोर. दुसरी किंमत तुम्हाला ठेवता येईल कोणती ठेवली तरी चालेल ती ठेवायची ती ठेवा. आपण काय ठेवतो वाय इज इक्वल टू फोर दुसरं ठेवा मग समजा एक्स इज इक्वल टू मायनस थ्री काय ठेवले एक्स इज इक्वल टू मायनस थ्री मग काय इक्वेशन एक्स प्लस वाय इज इक्वल टू थ्री म्हणजेच काय मायनस थ्री प्लस वाय इज इक्वल टू थ्री मायनस थ्री तिकडे गेलो काय प्लस थ्री वाय इज इक्वल टू थ्री प्लस थ्री
is equal to किती 6 y ची किंमत किती आली 6 बाद तीन कोऑर्डिनेट घेतले किंवा तीन बिंदू आपण घेतले होते कशाचे x इक्वल टू म्हणजे पॉइंट घेतला एकदा 1 घेतला एकदा -1 घेतला आणि एकदा 3 घेतला तर किती आले ती 6 बरोबर आता हे जे आलेले इथे ठेवून द्या बघ x आणि y आणि कोणते कोऑर्डिनेट xy याचं काय करायचं एक आपण आता काढून घेतो काय करणार एक टेबल काढून घेतो सुरुवातीला बघा x इक्वल टू आपण काय घेतलं होतं रे 1 काय घेतलं होतं 1 x इक्वल टू 1 घेतला त्यावेळेस त्या y ची किंमत काय आली 2 ज्यावेळेस आपण x इज इक्वल टू -1 घेतला काय घेतला -1 त्यावेळेस y ची किंमत किती आली 4 त्याच्यानंतर x इज इक्वल टू काय घेतला -3 त्यावेळेस y ची किंमत किती आली 6 किती आली 6 मग याचे जे कोऑर्डिनेट्स आहे आपल्याला लक्ष द्या सर 1 2 म्हणजे सुरुवातीचा 1 x y म्हटलं ना 1 2 -1 4 तसे इथे काय -3 आणि 6 समजले का आता सेम असं जे आपण एका याचं काढलं तसं आपल्याला काय करायचंय दुसऱ्या याचं काढायचं दुसऱ्या याचं म्हणजे कोणाचं काढायचं आपल्याला x - y = 4 चं काढायचं काय करायचंय x - y = 4 चं मग सेम आपण तसंच पुट करना जसं इकडे केलं तिकडे मग काय दुसरे इक्वेशन लिहून घ्या x - y is equal to 4 काय x - y is equal to 4 आता परत x इक्वल टू तुम्हाला जे ठेवायचं आहे मग सपोज x इज इक्वल टू समजा x इक्वल टू 1 ठेवला तर काय x - y is equal to 4 म्हणजे काय 1 वजा y बरोबर 4 काय आलं 1 वजा y बरोबर 4 मग हे जर सॉल्व केलं आपण तर काय -y is equal to 4 1 तिकडे गेला काय -1 म्हणजे -y is equal to 4 -1 3 म्हणजे y is equal to -3 इतकं झालं -3 समजलं का तसं दुसरं ठेवा आता पुट किंवा ठेवा किंवा समजा x is equal to किती घेतलं 1 ठेवलं होतं आता वजा 1 ठेवून बघू काय होते -1 ठेवलं काय ठेवलं -1 -1 minus y is equal to 4 मग काय -1 -y is equal to 4 म्हणजे हा झाला -y is equal to -1 तिकडे गेलो काय +1 4 plus 1 -y is equal to 4 plus 1 5 इथे आला 5 y is equal to -5 समजलं का तसं तिसरी व्हॅल्यू जी ती ठेवून बघा आता काय येते बघा चला पुट x is equal to काय ठेवता 0 ठेवा चला 0 ने ठेवा आता x is equal to 0 मग काय x minus y is equal to 4 x ची किंमत किती घेतली आपण असं ते 0 minus 4 y is equal to 4 म्हणजे काय आलं minus y is equal to 4 काय आलं minus y is equal to 4 म्हणजे y is equal to काय आलं मुलांनो minus 4 समजलं मग आता हे आपण कोऑर्डिनेट काढले काय काय असेल ते काढून घेतले बरोबर आता याच्यावर आता पुढे काय करायचं आपल्याला सेम जसं इथं टेबल केलं तसं दुसरं काय करायचं एक टेबल काढून घ्यायचं टेबल काढून घ्या कसं काढलं एक्स वाय एक्स वाय सांगायचं कोणी अगोदर काय केलं होतं आपण एक्स इज इक्वल टू काय घेतलं सांगा बोला एक्स इक्वल टू काय घेतलं होतं 1 त्यावेळेस वाय इज इक्वल टू किती आला -3 म्हणजे काय 1 -3 त्याच्यानंतर काय घेतलं होतं एक्स इज इक्वल टू -1 काय घेतलं होतं -1 काय आला -5 काय आलं -5 -1 -5 आणि लास्ट आपण काय घेतलं होतं एक्स इज इक्वल टू 0 त्यावेळेस वाय बरोबर किती आला होता वाय इज इक्वल टू -4 म्हणजेच काय आला होता -4 -4 म्हणजे काय 0 -4 समजलं का आता आपल्याला ग्राफ काढायचा आहे समजलं येतपर्यंत काय होतं मला सांगा ना ती व्हॅल्यू फक्त पुट केली आपण ते काढले आता ग्राफ काढत असताना काय करायचं आपला ग्राफ पेपर लागेल आणि ग्राफ काढावा लागेल बरोबर हे जे व्हॅल्यू गेलं हे काय करायचं त्या ग्राफवर प्लॉट करायचं मग कशा प्लॉट करायचं ते आपण बघू तर टेबल काढले होते तिथे दोन टेबल दोन इक्वेशनचे एक्स प्लस वाय इज इक्वल टू 3 चा हा टेबल काढला आपण एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4 चा हा टेबल काढला कसा काढलाय ते तुम्हाला माहिती आता आपण तुमच्यासमोर ते टेबल काढून घेतलं त्याच्या त्या किमती काढल्या आता आपलं काय करायचंय प्लॉट करायचंय आपलं काय करायचं आता प्लॉट करायचंय काय प्लॉट करायचंय हे जे दोन कोऑर्डिनेट्स आहेत दोन इक्वेशनचे ते काय करायचं आपल्याला ग्राफ पेपरवर काय करायचे प्लॉट करायचे मग आता सध्या आपण काय करू तर व्हाईट बोर्डवर काढू
आता काढला असताना उदय काय करणार आपण, इथं काय असतो झिरो झिरो, एक्स ऍक्सिस इथे काय असतो झिरो, हा काय वाय वाय डॅश एक्स एक्स डॅश बरोबर पॉझिटिव्ह निगेटिव्ह एक्स एक्स डॅश इकडे असतो वन टू थ्री फोर फाय सिक्स सेम सेम दिसत वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट अप टू डॉट डॉट मायनस वन मायनस टू मायनस थ्री मायनस फोर मायनस फाईव्ह मायनस सिक्स मायनस सेवन मायनस एट परत मायनस वन मायनस टू मायनस थ्री मायनस फोर मायनस फाईव्ह मायनस सिक्स मायनस सेवन मायनस एट आधी तर ॲक्युरेट माझी स्केल नाही पण तुमच्या ग्राफ पेपरवर बरोबर वन सेंटीमीटर बरोबर तुमचे युनिट असेल वन टू थ्री फोर फाईव्ह सगळं तुम्ही ते काय व्यवस्थित तिथं ॲक्युरेटली काढू शकता. आता या ठिकाणी स्केल नाही त्यामुळे मी अंदाजपंच काढले नाही. ठीक आहे, तरी आपण कसे प्लॉट करायचे कसं काढायचं त्याच्याकडे लक्ष देऊ. तर सुरुवातीला जर बघितलं तर किती पॉईंट आपले बघा, एक्स प्लस वाय इज इक्वल टू काय थ्री, तर वन टू काय एक्स बरोबर वन आणि वायवर किती टू, मग इथे यायचा हा झाला पहिला पॉईंट कोणता आपला वन टू. सेकंड पॉईंट काय मायनस वन फोर, कॉर्डिनेट्स काय मायनस वन फोर, निर्देश काढायचे मायनस वन आणि फोर, मायनस वन इथे आणि फोर ह्या ठिकाणी मायनस वन फोर. त्याच्यानंतर मायनस थ्री आणि सिक्स, मायनस थ्री आणि सिक्स कुठे आहेत बघा, आला का नाही सिक्स इथं आणि हा थ्री इथं डॉट डॉट करा वाटलं असतं आला का. आता ह्या तीन मधून जाणारी काय करायची आपल्याला लाईन ड्रॉ करायची, काय करायची लाईन ड्रॉ करायची तिन्ही बिंदू सरळ आले की नाही, आता रेषीय समीकरण सरळ येणारच. ओके झाले का पास. आता सेकंड, सेकंड काय वन मायनस थ्री, वन मायनस थ्री म्हणजे इथे येणार ती वन आणि मायनस थ्री, त्याच्यानंतर मायनस वन मायनस फाईव्ह, मायनस वन मायनस फाईव्ह सरळ घेतली इथे घेतली आलं का बघा. त्याच्यानंतर झिरो मायनस फोर, झिरो आणि मायनस फोर म्हणजे या ठिकाणी झालं का. हे तिन्ही पॉईंट राहते, ह्या तिन्हीतून जाणारी लाईन ड्रॉ करायची, या तिन्हीतून जाणारी जर लाईन ड्रॉ केली भेटली का कुठं आली या ठिकाणी, हा जो पॉईंट आला होता त्याचे काय झाले कॉर्डिनेट आले, काय झाले कॉर्डिनेट आणि त्याचे काय झाले उकल. म्हणजे ह्या दोन लाईन होत्या, मग ही जी लाईन होती त्याचं इक्वेशन काय होतं एक्स प्लस वाय इज इक्वल टू थ्री. त्याच्यानंतर ही जी लाईन काढली होती आपण त्या लाईनचं इक्वेशन काय होतं एक्स मायनस वाय इज इक्वल टू फोर, एक्स मायनस वाय इज इक्वल टू फोर. आता याचं जे ॲन्सर असणार आहे, आता माझं ॲक्युरेसी असेल किंवा नसेल ते नाही सांगते ना, पण त्याचं जे ॲन्सर इथे आलेलं आहे ते ज्या ज्या ठिकाणी मिळ झालं ते काय झालं त्याचे कॉर्डिनेट, म्हणजे हे जर इतर जे पॉईंट आहे हा तीन आणि चारच्या काय मध्ये दिसतोय, मग एक्सवर काय येतो एक्स ॲक्सिसवर आहे की नाही, मग एक्स ॲक्सिसवर किती आहे थ्री पॉईंट फाईव्ह, म्हणजे थ्री अँड हाफ किंवा तीन छेद थ्री अँड हाफ म्हणजे सेवन बाय टू पण येऊ शकतो बरोबर ना, तीन आणि चारच्या मध्ये ना सातशे दोन तीन पॉईंट पाच येतं ते झालं आणि वाय ॲक्सिसवर काय येतो झिरो. एक्स ॲक्सिसवर कुठे इंटरसेक्ट झाला ह्या ठिकाणी मध्ये, त्यामुळे तीन पॉईंट पाच आणि काय शून्य किंवा याला पण आपण म्हणतो सातशे दोन ब्रॅकेट झिरो, म्हणजे एक्स इज इक्वल टू किती आला सेवन बाय टू आणि वाय इज इक्वल टू किती आला झिरो, हे काय झालं त्याचे रूट्स, हे काय झालंय रूट्स. अशा प्रकारे आपण ग्राफिकली मेथडद्वारे सुद्धा किंवा आलेख पद्धतींद्वारे एक्स आणि वायची किंमत काढू शकतो. समजलं सांगायला काय अडचण, जरी काय अडचण असेल तर मला रिवाइज करायला लावा किंवा कॉल करा. ओके.